फोन का नाही उचलत आहे. पोचल्यावर मेसेज करतो असं म्हणाले. पोचले नसेल. आई काय रे, प्रसाद हाच द्यायचा आहे का? मीरा देईल ना प्रसाद. बाळा प्रसाद देतेस? हो. फोन हातात ठेव. सानिकाच्या बाबांचा फोन होता आणि त्यावर तुमच्या दोघांचा फोटो. काय ग, घरूनच आली आहेस ना? माईशी बोलणं झालं नाही का? या मायलिकींचं असंच असतं, नेहमीच असंच चालू असतं. म्हणतात ना, मुलगी मोठी झाली की मैत्रीण होते आई बाबांची. असं असतं का? असेल बाई. बसा ना ऋषी, सरबत घेऊन ये. अरे का हसत का होतस? म्हणजे का, आता मी हसायचंय नाही का? आणि कुणी हसलं तरी तुम्हाला हसतं असं आहे का? सगळ्याच गोष्टी काय पर्सनली घ्यायच्या? तुझी नाटक आहेत ना ही चांगलीच ओळखतो मी. बंद कर हे सगळे पोरखेळ आहेत ना, बंद कर आधी. परवाही म्हणालो मी तुला, दावही आहेस तू आमचा आणि आमच्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा ही आस आहे आम्हाला, म्हणून तुझं हे सगळे नाटक सहन करतोय आम्ही. आमच्या या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नकोस तू, आधीच सांगतोय तुला. गैरफायदा मी नाही तुम्ही घेताय, मीराच्या मऊ स्वभावाचा. का असं का करू आम्ही? मला कशाला बोलायला लावताय बाबा? तुमच्या मनात तिचं भलं व्हावं असं खरंच असतं ना, तर तुम्ही स्वतः हे लग्न थांबवलं असतं. पण काय करणार, ती तुमची मुलगी नाहीये ना. खरा खबरदार, पुढे एक शब्दही बोललास तर. वय नाही रे तुझं माणसं ओळखण्याचं. आत्ता कुठे जमिनीतनं उगवतोयस तू? मीरा माझी मुलगी नाहीये म्हणून मी तिचं वाईट करेन? हा विचारच कसा आला रे तुझ्या मनामध्ये? मीरा इरावतीची मुलगी आहे पण मी तिचा बाप नाही हे कळल्यावर सुद्धा मी काय केलंय, कसा वागलोय हे बघितलंयस ना तू? हे माहित आहे तुला, बघितलंयस ना तू? तरी सुद्धा तू मला विचारतोयस, या माणसाला विचारतोयस? अरे जीभ धजावलीच कशी रे तुझी हे विचारायला? बस उचलली जीभ लावली तळाला. अरे जनावरासारखं वागू नये रे माणसाने. साकेत, देवाने मेंदू दिलाय माणसाला, त्या मेंदूचा वापर करावा कधी कधी. मी माझ्या मेंदूचा व्यवस्थित वापर करतो. तुम्हीच काही विचार न करता तिचं लग्न लावायला निघालाय. अजूनही विचार करा, नाही तर मीराचं आयुष्य बर्बाद होईल. नाही होणार, मीराचं आयुष्य बर्बाद नाही होणार, मी ते होऊ देणार नाही. समजलं? नाही, मला समजतंय सगळं. तुम्हाला समजतंय का तुम्ही कसे वागताय तिच्याशी?
माझा या लग्नाला विरोध काय आहे तुम्ही आधी समजून घ्यायला हवं. मी विनाकारण विरोध करत नाहीये. तेच म्हणजे आम्हालाही कारण कळली तर बरं होईल. ऋषीने तुम्हाला तेच का नाही सांगितलं याचंच वाईट वाटतंय मला. त्याला कदाचित तेवढं महत्वाचं वाटलं नसेल. वाद तणाव हे कुठल्या घरात नसतं. घर आहे म्हटल्यावरती ह्या सगळ्या गोष्टी असणारच ना. म्हणून नवीन नाती बनायची थांबत नाही. आमची मनापासून इच्छा आहे की मीराचं आणि ऋषिकेशचं लग्न व्हावं. का? म्हणजे त्यांचं प्रेम आहे दोघांचं एकमेकांवर. खूप दिवस भेटतायत ते एकमेकांना. पण म्हणून लग्नच झालं पाहिजे असं काही नाहीये ना. म्हणजे काय यांच्या नात्याला काही नाव काही ओळख नको का द्यायला? नाहीच दिलं काही नाव तर काही बिघडतंय का? निनावी नाती असतातच की नसतात का? असं का विचारता तुम्ही? काही नाही ग, सहजच मनात आलं म्हणून म्हणाले. मी पाहिले तशी कितीतरी नाती. आपल्या वाटची कर्तव्य करत असतात, आपल्या वाटेच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात, पण त्यांच्या नात्याला काहीही नाव नसत. कुणीही नसतात ते एकमेकांचे, तरी खूप काही असतात. म्हणजे माझ्या बोलण्याचं तुम्ही काही वाटून घेऊ नका. मी अशीच आहे, जे मनात येतं ना ते बोलून टाकते. मनात आलेला प्रश्न विचारून टाकला ना की उत्तरासाठी जागा मोकळी होते मनात. तुमच्या मनात जे काही आहे ते स्पष्टपणे बोलत होते. आई तू बोल, त्याशिवाय विषय संपणार नाही. संपणार नाही. माझ्या मते विषय अजून सुरूच झालेला नाही. आईच्या मनात जे आहे ते ते सांगेल तुम्हाला. मला असं वाटतंय की काहीही ठरवण्याआधी मीराने रोज इथे यावं. इथल्या गोष्टी स्वतःच्या डोळ्यांनी पाहाव्यात, अनुभवाव्यात. मलाही ती कशी आहे ते कळेल. आणि मग तिला आणि मला दोघींनाही पटलं तरच लग्नाचा विचार करावा. मला वाटतं आता या दोघांची व्यवस्थित ओळख झालेली आहे आणि कुठल्याही लग्नात काही ऍडजस्टमेंट या कराव्याच लागतात. घेईल ती लग्नानंतर जुळवून. त्यासाठी तुम्ही जे म्हणताय ते करण्याची गरज वाटत नाही मला. आता गरज आहे ते फक्त यांचं लग्न उरकण्याची. लग्न ही उरकण्याची गोष्ट नाही. तुम्ही शब्दशः अर्थ घेऊ नका हो. लग्न करून टाका असं म्हणतो तेव्हा आपण खरंच टाकतो का लग्न? ही एक बोलण्याची पद्धत आहे. पण शांतपणे बोलूया का आधी? शांतपणेच बोलतोय मी. ही दोघं सतत भेटत असतात, घरी भेटतात, बाहेर भेटतात, लोक चर्चा करतात. त्यापेक्षा एकदा त्यांचं लग्न झालं की सगळं सुरळीत होईल.
मग नाही भेटायचं या दोघांनी. पण मीराची परीक्षा घेतल्याशिवाय मी लग्नाला होकार देणार नाही. तुम्हाला एक समजत नाहीये की माझ्याकडे ऋषिकेश विरुद्ध इतके पुरावे आहेत ना की मी जर ते पोलिसाला दिले तर जेलमध्ये जाईल तो. तू हे सगळं करत असताना आम्ही गप्प राहू असं वाटतंय तुला? काहीही करू शकणार नाही तुम्ही, कारण माझ्याकडचे पुरावे फुलप्रूफ आहेत. तुम्ही बोलायचं ठरवलं ना तरी बोलू शकणार, कारण तुम्हाला माहितीच नाहीये ऋषिकेश तुम्हाला कुठल्या बाबतीत फसवतोय. त्यामुळे तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही खुशाल का, आणि मला जे करायचंय ते मी करतोच आहे. मी काय करायचं ना हे तू मला शिकवण्याची गरज नाही, पण आजपर्यंत मी तेच केलंय जे माझ्या मनाला पटलंय. आपण एकमेकांना शिकवायला नकोच जाऊया. नाही, मला मान्य आहे की मी आत्ता कुठे जमिनीतनं उगवतोय, तुमच्या एवढा अनुभव नाहीये मला, पण मीराच्या बाबतीत खरं प्रेम, खरी कळकळ आहे माझ्या मनात. आणि सगळ्याच गोष्टी अनुभवानं होत नसतात. साकेत, बाबांना उलट उत्तर देतोस तू? गप्प बस. दोन बुद्धिमान माणसं बोलत असताना आपण मध्ये बोलू नये एवढं तरी शिक आता. आणि आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवूया, सत्य लपवणं एक वेळ सोपं असतं, पण ते पचवणं खूप अवघड असतं. आणि तुम्हाला तरी ते जमणार नाही, कळलं का सानिका? तिला का मध्ये ओढतोस तू यात? नाही, ती इथे उभी आहे ना, मध्ये मध्ये नाक खुपसते म्हणून बोललो. मी जर पोलिसात गेलो ना तर हे लग्न एका दिवसात सहज थांबते. म्हणजे तू पोलिसात जाशील? मीराचं लग्न थांबवण्यासाठी मी काहीही करू शकतो. तुझी ही धमकी अजिबात आवडलेली नाहीये मला. धमकी ही आवडण्यासाठी दिलेलीच नसते, ती पूर्ण करण्यासाठी दिलेली असते. आणि मला पोकळ धमक्या द्यायला आवडत नाहीत, हे समजलं असेल मला. या दोघांनी भेटू नये असं मी एवढ्यासाठीच म्हणाले की काही गोष्टी जर मीराला लग्नानंतर कळल्या तर त्या तिला आवडणार नाही. ऋषीच्या सगळ्या सवयी, सगळ्या गोष्टी मीराला लग्नाआधीच माहिती असायला हव्या. पण अशा काय सवयी असणार आहेत की ज्यामुळे लग्नाचा फेर विचार करावा लागेल? मला असं वाटतं की आजच्या काळात अशी परीक्षा घ्यायची म्हणजे, कारण हल्ली लग्नाच्या वयात मुलं मोठी असतात, समंजस असतात, एकमेकांना ओळखत असतात. मला असं वाटतं की आता कोणीच कोणाची परीक्षा घेऊ नये. खरं तर मला काहीही कळलं तरी माझा निर्णय बदलणार नाहीये. ऋषिकेश जसा आहे तसा तो मला आवडतो. तुला तो जसा दिसतोय तसा तो नसेल असतं. कसल्या चर्चा करत बसलोय आपण? दोन जीव एकमेकांवर खूप प्रेम करतायत हेच पुरेसं आहे. त्यांना एकत्र येऊ देत, फुलू देत, संसार करू देत, नुसतं चर्चा करत बसण्यात काय अर्थ आहे? मीराचे बाबा, आयुष्य म्हणजे कविता नसते हो, करकरीत सत्य असतं ते. दोन माणसांमधली आपापसातली नाती हा सत्याचा परिणाम असतो. त्या वस्तुस्थितीकडे डोळेझाक करून नाही चालत. आता आपण घाईघाईने लग्न लावून देऊ आणि नंतर त्याचे परिणाम भोगत बसू. वणवा कसा पेटतो माहितीये का हो तुम्हाला?
हो। एक ठिणगी पडली की पेटतो, वाटेल तसा वाकडा तिकडा पसरत जातो आणि जंगलात पेटलेल्या त्या वणव्याची धग फार दूरवर पोहोचते। त्या धगीत जेव्हा आयुष्य होरपळून निघतं तेव्हा माणसं उद्ध्वस्त होतात। आई नको त्या गोष्टी, तुलाच त्रास होईल। अरे आपण फक्त चर्चा करतोय। आता तो नको म्हणतोय ना, तर राहू द्या ही चर्चा। आताशाना मी खूप सावध झाले हो, कुठलंही नातं जोडताना कुणावरही विश्वास टाकावा असं वाटत नाही मला। कोण काय करेल कसं वागेल काही सांगता येत नाही। अहो आई वडील सुद्धा खरे की खोटे ते समजत नाही अनेकदा। बाकीची नाती तर दूरच राहिली। चला विसर्जन करूया का? काय झालं, एवढ्या गोंधळलात का तुम्ही? विसर्जनाला एकत्रच जाऊयात सगळे। चला सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडी मुकुट शोभतो बरा रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सजना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव गणपती बाप्पा मोरया। चला मी गाडी काढतो। थांबा, आज इतका महत्वाचा दिवस आहे, मीराच्या आई वडिलांबरोबर माझा फोटो नको का काढायला? गणपती बाप्पाच्या पुढेच काढूया। या मीरा तू माझ्या जवळ ये आणि ऋषी तू काढ फोटो। हो हो काढ। या हो। सर मॅडम तुम्ही उभे राहा ना, या ना। स्माइल प्लीज। आणखीन एक काढ। हा दॅट्स ग्रेट। कसे आले तर फोटो? मस्तच आले असणार, तुम्ही सगळेच जातीचे सुंदर। म्हणजे आता आम्ही म्हणायचं की तू सुद्धा खूप सुंदर आहेस, आईवर गेली आहेस असंच ना ऋषी? चला निघूया। हॅलो बाप्पा। गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा मोरया। मंगल मूर्ती मोरया। पुढच्या वर्षी लोकर्या। गणपती बाप्पा मोरया। मंगल मूर्ती मोरया। पुढच्या वर्षी लोकर्या।